गेल्या काळात अमरावतीच्या अनेक भागात अतिवृष्टि झाली। सरकारकडून अनेक भागात मोबदला देखील मिळाला, मात्र चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव आणि तडेगाव मोहना येथील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक झाले। तरी शेतकऱ्यांनी चांदूर बाजार तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन सुरू केले आहे। झोपलेल्या सरकारला भजन करून जागे करण्यासाठी आंदोलन करीत असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी मत मांडले आहे। आसेगाव पूर्णा आणि तळेगाव मोहना या दोन्ही मजूर मंडळातील वंचित 14,000 शेतकऱ्यांसाठी मागील 9 महिन्यापासून आपण सतत आंदोलन करून त्यांना अतिवृष्टीचा लाभ देण्यासाठी सरकारला विनंती करीत आहोत। परंतु या शेतकरी विरोधी सरकार झोपी गेलेल्या सरकारला जागा करण्याकरता आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या विभागाचे आमदार सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांना ईश्वराने सद्बुद्धी देण्याकरता आज चांदूर बाजार तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आज भजन आंदोलन आपण तहसील कार्यालय चांदूर बाजार इथे आयोजित केलेलं होतं, जेणेकरून या दोघांनाही सद्बुद्धी देऊन या 14,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळावा याकरता हे भजन आयोजित केलं। आमच्या ऐकण्यात असंही आलेलं आहे की या विभागाचे आमदार सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी मंत्रालयात उपोषण सुरू करून या विभागातील शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उपोषण सुरू केलेलं आहे। आम्ही या आंदोलनाचा हुंकार फुकल्यानंतर त्यांनी देवाने सद्बुद्धी देऊन त्यांना त्यांच्या हातून कार्य घडून घेण्याची प्रेरणा दिली, याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि या प्रशासनाला विनंती करतो येणाऱ्या काही दिवसात या दोन्ही मंडळातील 14,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ देऊन त्यांना आर्थिक विवंचनेतून वाचवावं याकरता सतत लोकविकास संघटना आंदोलन करीत आहे। आजपर्यंत या शेतकऱ्यांनी शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे, परंतु या शेतकऱ्याचं शासनानं ऐकलं नाही, म्हणून शेवटी देवाचा धावा करून आमचं न ऐकता देवाचं तरी ऐकून या 14,000 शेतकऱ्यांना आपण मदत द्यावी याकरता आज चांदूर बाजार तहसील कार्यालयासमोर आपण या दोन्ही मंडळातील शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने भजन आंदोलन आयोजित केलं। माननीय बच्चूभाऊ कडू आणि मुख्यमंत्री यांना देवाने सद्बुद्धी देऊन लवकरात लवकर या दोन्ही मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळावा अशी विनंती भगवंताजवळ करतो आणि सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।